टीवी को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजातरीन खबरें। शहराच्या विकासाच्या ओघात आपल्या करावे गावाची ओळख टिकून राहावी यासाठी करावे प्रभाग क्रमांक 110 चे नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर महापालिकेमार्फत करावे गावाच्या वेशीवर प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे। त्याच अंतर्गत करावे गाव प्रवेशद्वार कामाचे भूमिपूजन नुकतेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले। या कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सभागृह नेते रवींद्र इथापे, स्थानिक नगरसेवक विनोद म्हात्रे, नगरसेवक गणेश म्हात्रे, माजी नगरसेविका रेखा म्हात्रे, माजी नगरसेवक सुधाकर म्हात्रे, समाजसेवक विनायक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितलं की नगरसेवक विनोद म्हात्रे यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून साकार होत असलेल्या प्रवेशद्वाराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती, जी आज विनोद म्हात्रे यांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचा नक्कीच आनंद होत आहे। या ठिकाणी हे जे आमच्या वेशीचं म्हणजे सगळ्या गावोगावी आतापर्यंत कमाणे आम्ही बघितल्यात, आम्ही प्रत्येक नगरसेवकाला आम्ही सूचित केलं की आपल्या गावाला एक वेश म्हणून देवी होती, नाही तर देवीचं पूजन करून पुढचे कार्यक्रम व्हायचे, तर आपल्या गावाला वेश आता राहिली नाही, वेश गावाच्या आतमध्ये गेली। आणि या विनोद म्हात्रेंनी अतिशय प्रयत्नाने गावातली अनेक कामं केली, त्याच्यामध्ये ह्या कामामध्ये जो आम्हाला समाधान आहे की सगळ्या गावाची कायम स्वरूपाची आठवण या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे, की एक वेस बघितल्यानंतर बाहेरच्या माणसांसुद्धा कळेल या ठिकाणी करावं गाव होतं आणि अस्तित्वात लोक आहेत अजूनपर्यंत, त्याची पूर्ण मागच्या पिढीला त्याची जाणीव होईल की आमचा या ठिकाणी आगरी समाज होता, करावे गाव होता आणि गावातली एक वेगळी चांगल्या प्रकारची संस्कृती होती, या संस्कृतीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आठवण येईल। आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो की अशीच त्यांनी चांगली कामं करावीत, सगळा गाव तुमच्या पाठीमागे उभा राहील आणि आम्ही तुम्हाला आशीर्वाद राहील। आम करावे गावाची ओळख याच्या पुढे आपल्या पुढच्या पिढीला मिळेल, त्यामुळे नगरसेवक साहेबांचे आणि इतर मान्यवरांचं माझ्या तर्फे पण मी हार्दिक स्वागत करतो। बऱ्याच वर्षापासून रखडलेलं काम पास होऊन त्याचं मुहूर्त झालेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांनी करावे गावामध्ये बरीच आता पाथवीची कामं, रोडची कामं केलेली आहेत आणि पुढील कालावधीत ते आणखी जोरानं कामं करतील अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। तर या प्रसंगी नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी सांगितलं की ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर नवी मुंबई शहर वसवलं गेलं त्या गावांची ओळख मात्र हळूहळू गायब होत चाललेली असताना आपल्या गावाची ओळख राहावी म्हणूनच गावाच्या वेशीवर प्रवेशद्वार उभारण्याबाबत आपण प्रयत्न केला, ज्यास आपल्याला यश मिळालं। अतिशय आनंद वाटतोय, परंतु यापूर्वी इथं शिडकोनी जेव्हा आपल्या जमिनी संपादित केल्या तेव्हा प्रत्येक गावाची जेव्हा 29 गावं होती आपल्या ठाणे तालुक्यात, त्यांना प्रत्येक गावाला ही प्रवेशद्वार निर्माण करायला पाहिजे होती, पण तीच आता उणीव आम्ही आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब तसेच आमचे महापौर जडी सुतार साहेब यांच्या प्रयत्नातून सर्व गावांना हे प्रवेशद्वार मिळणार आहे आणि त्याचा मला अतिशय अभिमान आहे। NMTV ब्युरो रिपोर्ट।